पत्रकारितेचा वारसा आहे. या संपूर्ण महाराष्ट्राला पत्रकारिता दिलेली ती सिंधूंच्या सुपुत्राने बाळशास्त्री जांभेकरांनी. त्यांना आपण वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणता. त्याच पद्धतीची पत्रकारिता ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निर्माण व्हावी आणि निर्माण व्हायला हवी अशी सर्वांचीच धारणा असते. आणि त्याच या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र माझा हे नवीन चॅनल जे आहे ते उतरलेलं आहे. खरं तर उद्यापासून या चॅनलला माझ्या शुभेच्छा आहेत. कला, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकारण हे सर्व पैलू या तुमच्या चॅनलमधून आम्हाला पाहायला, दिसायला, अनुभवायला मिळायला हवेत अशी आमची माफक अपेक्षा आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक चॅनल आहेत जे आपापलं स्थान अबाधित राखून आहेत. मात्र महाराष्ट्र माझा ज्या पद्धतीचं हे सगळं तुमचं नेटवर्क बघितलं आणि इथला सगळा सेटअप बघितला आणि टीम अर्थात खरंच म्हणजे खात्रीशीर सांगायला हरकत नाही की येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र माझा ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख बनेल. नमस्कार, मी उमेश परब, देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार. आणि याच पत्रकारितेत महाराष्ट्र माझा हे नवीन चॅनल आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. खरं तर माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत या संपूर्ण टीमला आणि आपल्या माध्यमातून जेवढे सामाजिक विषय असतील किंवा आताच्या घडीला जे महत्त्वाचे विषय आहेत ते विषय लोकांपर्यंत पोचतील आणि जे सर्व विषय आपण घेऊन सामाजिक असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील किंवा राजकीय क्षेत्रातले सगळेच विषय आपण योग्य पद्धतीने मांडाल अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा आहेत आणि लवकरच हे चॅनल प्रत्येकाच्या घरोघरी पोचेल आणि एक वेगळी ओळख सिंधुदुर्ग जिल्ह्याची महाराष्ट्र माझा चॅनल.